मध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज मी आंबा पोळी बनवणार आहे. मी घरच्या शेतातले केशर आंबे घेतलेले आहे, स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहे. आंबा पोळी बनवता वेळेस छान असे पिकलेले आंबे घ्यायचे. तुम्ही चार आंबे घेऊन त्यामध्ये एक कैरी सुद्धा ऍड करू शकता. अशा प्रकारे सर्व आंबे कट करून घ्यायचे. आंबा पोळी बनवता वेळेस छान पिकलेले आंबेच घ्यायचे. अशा प्रकारे सर्व आंबे मी कट करून घेतलेले आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आंब्याचे गर काढून घ्यायचे. मी येथे आंब्याचे गर चम्मचच्या मदतीनेच काढून घेणार आहे. सर्व आंब्याचे गर काढून झालेले आहे. मी येथे चार आंब्यांसाठी एक वाटी साखर वापरलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मिक्सरला पकडता वेळेस पाणी वगैरे टाकायचे नाही. छान अशी आंब्याची प्युरी तयार आहे, एकदम सॉफ्ट बनलेली आहे. गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आंब्याची प्युरी टाकून घ्यायची आणि ही लो फ्लेमवर साधारण 10 मिनिट छान असे शिजवून घ्यायचे. तुम्ही यामध्ये विलायची पावडर पण ऍड करू शकता. मी येथे विलायची पावडर वापरलेली नाही. गॅस लो फ्लेमवरच ठेवायचे आणि सारखे ढवळत राहायचे. तळाशी लागणार नाही याची काळजी घ्यायची. आंब्याचे मिश्रण शिजतच आलेले आहे. शिजवता वेळेस चमचने सारखे ढवळत राहायचे आणि गॅस लो फ्लेमवरच ठेवायचे. आंब्याचे मिश्रण छान शिजून झालेले आहे. मी येथे गॅस बंद केलेले आहे. मी येथे ताटाला तूप लावून घेतलेले आहे. ताटामध्ये आंब्याचे मिश्रण टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित सर्वीकडे पसरून घ्यायचे. आंब्याचे मिश्रण ताटात व्यवस्थित पसरलेले आहे. एक दोन वेळा व्यवस्थित टॅप करून घ्यायचे. 2 दिवस कडक उन्हामध्ये छान सुकवून घेतलेले आहे. आंबा पोळी तयार आहे. चाकूच्या मदतीने कडा सैल करून घ्यायचे. कडा सैल केल्याच्या नंतर ही पोळी एकदम अलगद निघते. तुम्ही पाहू शकता पोळी एकदम ताटापासून एकदम अलगद सेपरेट होत आहे. आंबा पोळी बनवण्याची एकदम सोपी पद्धत आहे. खूपच छान अशी शायनिंग आलेली आहे आणि आंबा पोळी कुठेच मोडलेली वगैरे नाही. एकदम अलगद निघालेली आहे. खूपच सुंदर अशी पोळी तयार आहे. आंबा पोळीचे काप करून घ्यायचे. तुम्हाला जशा शेपमध्ये लागते तसे शेप देऊ शकता. मी येथे स्क्वेअर शेप म्हणजे चौकोनी शेप मध्ये कट करून घेणार आहे. ही आंबा पोळी आपण वर्षभर पण टिकवू शकतो. छान वाळल्याच्या नंतर एअर टाईट डब्यामध्ये असे स्लाइस करून ठेवू शकतो. खूपच सुंदर असे वड्या बनलेले आहे. आणि तुम्ही मुलांना
चॉकलेट ऐवजी असे एक एक स्लाइस देऊ शकता। आंबा पोळी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। धन्यवाद।